की माझा मुलगा नालायक निघाला, माझी शिवसेना एकत्र ठेवू शकला नाही, या शिवसेनेमध्ये फूट पडण्याचं काम या उद्धव ठाकरेने केलं. अरे संजय राऊत, तू शिवसेनेमध्ये आलास कधी? तुला शिवसेना प्रमुख कधी कळले? तर तुझ्या मुलीच्या डोक्यावरती हात ठेवून शपथ घेऊन सांग की तू शरद पवारांचा आहेस की उद्धव ठाकरेचा आहेस. आता त्यानं महाराष्ट्राच्या हिताचे निर्णय घेणारे लोकाभिमुख मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब, ज्येष्ठ नेते गजाभाऊ, सन्माननीय नेते अडसूळ साहेब, व्यासपीठावर बसलेले सगळे खासदार, आमदार, नेते, उपनेते, बंधू भगिनी मातानो, मला कल्पना आहे आपल्याला सगळ्यांना एकनाथजी शिंदे यांना ऐकायचं आहे. आज एकाच वेळेला महाराष्ट्रामध्ये दोन शिवसेनेचे वर्धापन दिन साजरे होत आहेत. बांधवानो, हा हा म्हणतात 57 वर्ष झाली शिवसेनेला. शिवसेना प्रमुखांनी 50 वर्षापर्यंत ही शिवसेना मजबूत ठेवली होती, एका ठिकाणी ठेवली होती. उद्धवजी, एका प्रश्नाचं उत्तर भविष्यामध्ये महाराष्ट्रात तुम्हाला द्यायला लागेल, जनतेला नव्हे देशाच्या जनतेला द्यायला लागेल. ही शिवसेना का फुटली? 40 आमदार 13 खासदार 10 पक्ष आमदार, लाखो शिवसैनिक तुमच्यापासून लांब का गेले? त्याचा आत्मपरीक्षण तुम्हाला करायला लागेल. शिवसेना प्रमुख आज हे दोन वर्धापन दिन बघणं पाहत असतील, त्यांच्या डोळ्यामध्ये असू असतील की माझा मुलगा नालायक निघाला, माझी शिवसेना एकत्र ठेवू शकला नाही, या शिवसेनेमध्ये फूट पडण्याचं काम या उद्धव ठाकरेने केलं. म्हणून बांधवानो, शिवसेना प्रमुखांच्या डोळ्यामध्ये निश्चितपणे असू असतील. होय, मला अभिमान वाटतो एकनाथजी शिंदे यांचा, मला अभिमान वाटतो देवेंद्र फडणवीस यांचा. या जोडीनं ज्या पद्धतीनं मागील एका वर्षामध्ये लोकाभिमुख निर्णय घेतले ते पहा, आणि उद्धवजी 2 वर्ष मातोश्रीमध्ये बसून होते, एकही निर्णय त्यांना घेता आला नाही. एक गोष्ट मला सांगा, मातोश्रीतनं बाहेर न पडला मुख्यमंत्री, संबंध देशामध्ये कोरोनामध्ये जास्त मृत्युमुखी पडली लोक, मग उद्धवजी तुमचा नंबर 1 येतो कसा हो देशामध्ये? त्याचे ब्याने लागले कसे? आणि हे आमचा सकाळपासून संध्याकाळपर्यंत लोक आता टीव्ही बंद करायला लागले. संजय राऊत दिसला की लोक टीव्ही बंद करायला लागले. एक कलमी कार्यक्रम. अरे संजय राऊत, तू शिवसेनेमध्ये आलास कधी? तुला शिवसेना प्रमुख कधी कळले? तुला बाळासाहेब कधी कळले? तुला भगवा झेंड्याची शान कधी कळली? अरे हा पक्ष आम्ही वाढवलाय, जेल आम्ही भोगलेत, संघर्ष आम्ही केलाय, तुझं योगदान काय? संजय राऊत, तुझ्यामध्ये हिंमत असेल तर तुझ्या मुलीच्या डोक्यावरती हात ठेवून शपथ घेऊन सांग की तू शरद पवारांचा आहेस की उद्धव ठाकरेचा आहेस. सांग शपथ घेऊन. खरा बापाचा बापाचा बोलणं ठीक नाही आहे. हिंमत असेल तर एकदा होऊन जाऊ दे, सांग. आम्ही गप्प बसलो ह्याचा अर्थ असा नाही की आम्हाला बोलता येत नाही. आम्हाला बोलता येत नाही. सकाळपासून संध्याकाळपर्यंत बघतो, हा टीव्हीवरती दिसतोय, हॉटेलचे बोलतोय. अरे आज या व्यासपीठावरती दत्ताजी साळवी नाही आहेत, आज या व्यासपीठावरती वामनराव माडिक नाही आहेत, आज या व्यासपीठावरती सरपंचदार साहेब नाही आहेत, आज या व्यासपीठावरती दत्ताजी नलावडे साहेब नाही आहेत, आज या व्यासपीठावरती नवलकर साहेब नाही आहेत, आज या व्यासपीठावरती सुधीर जोशी साहेब नाही आहेत. या व्यासपीठावरती दत्ताजी साळवी आणि सगळ्या नेत्यांनी शिवसेना मोठी केली हे संजय राऊतला माहिती आहे का? अरे तुला काय माहिती आहे, या शिवसेना वाढवण्यासाठी किती शिवसैनिकांनी जेल भोगले, शिवसेना वाढवण्यासाठी किती शिवसैनिकांचे खून झाले, शिवसेना वाढवण्यासाठी किती शिवसैनिकांचे संसार उद्ध्वस्त झाले. अगं संजय राऊत, तू फक्त जॅकेट घालून फक्त पोपटबांची करत बसतोस काय? तुला काय सूचना कळली? तुला काय सूचना कळले? हो, ही शिवसेना आम्ही वाढवले.
सांगा उद्धवजी, एकदा 1993 साली बॉम्बस्फोट झाला तेव्हा मुंबई कुणी वाचवली सांगा एकदा? अगं आम्ही बसलोय, आम्ही बसलोय इथे, आम्ही बसलोय. तुम्ही काय आम्हाला शिवसेना शिकवताय? आम्हाला शिवसेना शिकवताय? आणि म्हणून माझ्या बांधवाने एवढं सांगेन मी आपल्याला, छत्रपती शिवाजी महाराजांचं आपण ज्यावेळेला नाव घेतो, मगाशी राज्याभिषेकचा सोहळा पाहिला अंगावरती काटा आला. अरे कोण छत्रपती? होय बांधवानो, 350 वर्षाच्या अगोदर दिल्लीच्या बासाच्या नोकरीला लाद घालून कवी भूषण छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक करण्यासाठी आले होते. तेवढा कवी भूषण असे बोलून गेले, काशी की कला जाती मथुरा में मस्जिद वस्ती, काशी की कला जाती मथुरा में मस्जिद वस्ती, अगर शिवाजी ना होते तो सुनतिया सबकी होती, सुनतिया सबकी होती. हे 350 वर्षाच्या अगोदर कवी भूषण बोलून गेले, त्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या आम्ही मावळे आहोत. होय बांधवानो, आम्ही शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांच्या मावळे आहोत. आम्ही भगव्या झेंड्याच्या शिपाई आहोत. उद्धवजी, पाल मेली तरी शेपटी वळवळते, तुम्ही संपलाय, पण या 40 आमदारांच्या मुळे माझं मुख्यमंत्रीपद गेलं म्हणून त्याला कसं बदनाम करता येईल? म्हणून खोके खोके बोके बोके आणि काय गद्दार. उद्धवजी गद्दार तुम्ही आहात. जेवढा या संबंध देशाचा शिवसेनेचा इतिहास लिहिला जाईल तेव्हा इतिहासामध्ये लिहिला जाईल की ज्या बापाने शिवसेना मोठी केली, ज्या वडिलांनी राष्ट्रवादांनी काँग्रेससोबत अहोरात्र त्यांनी संघर्ष केला, त्याच राष्ट्रवादी काँग्रेससोबत मुख्यमंत्री होण्यासाठी राष्ट्रवाद्यांनी काँग्रेसचे पाय चाटण्याचं काम उद्धवजी तुमच्याकडनं झालं. मुख्यमंत्री होण्यासाठी गद्दारी तुम्ही केलीत, गद्दार तुम्ही आहात, बेमान तुम्ही आहात, गद्दार म्हणून तुमचं नाव या संबंध देशाच्या इतिहासामध्ये लिहिल्याशिवाय राहणार नाही, लिहिलं जाईल. कसलं कसलं सांगताय गद्दार दिन? अगे उद्याचा 20 तारीख हा स्वाभिमानी दिवस असेल, उद्याचा 20 तारीख हा खुद्दार दिन असेल. उद्याची 20 तारीख अन्यायाच्या विरोधामध्ये शिवसेना प्रमुखांनी आम्हाला जी शिकवण दिली त्या अन्यायाच्या विरुद्ध आम्ही वाचा फोडली एकनाथ शिंदेनी, तो उद्याचा दिवस असेल. आणि म्हणून माझ्या सगळ्या बांधवांना मी सांगेन, माझ्या सगळ्या शिवसैनिकांना सांगेन, आपण सगळे शिवसैनिक आहोत, शिवसेना प्रमुखांचं स्वप्न आपल्याला साकार करायचं आहे बांधवानो, आणि म्हणून सगळ्यांनी कमाल लागा. हा 350 वर्षापूर्वी भगवान श्रीकृष्णाच्या रथावरती फडकत असलेला भगवा झेंडा, आई तुळजा भवानीचा भगवा झेंडा, शिवसैनिकांचा भगवा झेंडा, शिवसेनेचा भगवा झेंडा, शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांचा भगवा झेंडा महाराष्ट्राच्या विधानभवनावरती ढवळानं फडकूया. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.